आजही 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान ही सीडी बनावट असल्याचा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय। आम्ही यावेळीही सुरेश पठारे यांच्याशी संपर्क साधतोय, मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाही। आपण थेट जाऊयात पुन्हा एकदा द विकने जे निरंजन टकले ज्यांनी हा खुलासा केलाय। टकले, आपण पाहिलं की हे सर्व आरोप अण्णांनी फेटाळलेत, अजूनही तुम्ही म्हणतायत की या सीडीची सत्यता तुमच्या दृष्टीनं काय आहे, काय सांगाल याची सत्यता? या सगळ्या सीडीच्या विषयाबद्दल स्वतः पठारेंचं असं म्हणणं आहे की ही डॉक्टर्ड सीडी आहे। आता डॉक्टर्ड सीडी, मी स्वतः टेलिव्हिजनमध्ये गेली 11-12 वर्ष काम करतो, एक वर्ष झालं मी प्रिंट मीडियामध्ये आहे। लिपसिंक इथं कुठे याच्या अख्ख्या व्हिडिओत कुठेही गेलेलं नाही। मी स्वतः जवळजवळ 19-20 वेळेला हे आधी हा अख्खा व्हिडिओ अनेक प्रकारे बघितलेला आहे। कुठेही लिपसिंग जात नाही आहे, कुठेही आवाज याच्यातला व्हेरी होत नाही आहे, साऊंडची डीबी लेवल कुठेही व्हेरी होत नाही आहे। याचा अर्थ ही सलग एकाच ठिकाणी रेकॉर्ड झालेली हा संपूर्ण ऑडिओ आहे आणि लिपसिंकही राहते आहे दरवेळेला। याचा अर्थ हे समजू शकतं, व्हॉइस सॅम्पल जरी टेस्ट याची चेक केली तरी सुद्धा हे समजू शकेल की ही खरी आहे का खोटी आहे। आणि मुळामध्ये मी जेव्हा त्यांना विचारलं की तरीही मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की जर तुमचं असं म्हणणं असेल की तुमच्या 1000 वाक्यांमधली 10 वाक्य वेगळी काढून हे सगळं बनवलं गेलं तर तुम्ही मुळात त्या 1000 वाक्यांमध्ये हवालाचा उल्लेखच करायचं काय कारण होतं? हवालाच्या मार्फत पैसे येतात वगैरे, तर त्यामुळे असे कितीही दावे केले किंवा आणि या सगळ्याच्या पाठीमागे पुन्हा भाग जो येतो की याच्यानंतर फक्त ऍलिगेशन होऊ शकतात की हे खोटं आहे वगैरे। एकूण टकले सर, तुम्ही असं म्हणताय की तुमच्या दृष्टीने याच्यात कुठलाही लिपसिंग नाहीये, द विकचा हा जो खुलासा आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं तुम्ही म्हणताय। एकीकडे अण्णा हे दावे फेटाळत आहेत, या सर्वाच्या शेवटी या खुलाशातनं या सत्यतेबाबत पुन्हा एकदा तुम्ही काय सांगाल? मी पुन्हा एकदा हेच सांगेन की स्वतः सुरेश पठारेंचं असं म्हणणं आहे की त्यांनी काही महिन्यांपूर्वी ही सीडी पाहिली आहे आणि ती कशी त्यांनी बघितली त्याचंही त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ती संपूर्ण सीडी ही खोटी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ती डॉक्टर्ड आहे हे त्यांचं म्हणणं आहे। असं जर होतं तर काही महिन्यांपूर्वी ती बघितल्याबरोबर ती पोलिसांच्या हवाली करून त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी त्यावेळेला का नाही केली? हे आजपर्यंतच गेल्या काही महिन्यातलं हे सगळं त्यांना वाचवता आलं असतं। आज जे काही म्हटलं जात आहे की आंदोलनाला धोका पोहोचण्यासाठी म्हणून हे होत आहे, नक्कीच हेही वाचू शकलं असतं। नक्कीच हे वेळीच जर यातली सत्यता तपासून पाहण्याची सर्वांची जबाबदारी होती आणि ती सर्वांनी वेळीच करणं आवश्यक होतं। द विकचा खुलासा Z24 अतिशय महत्वाच्या वेळेला आज सर्वांसमोर आला। या बुलेटिन मध्ये इथंच थांबूयात, पाहत रहा Z24 तास एक पाऊल पुढे। Z24 तास एक पाऊल पुढे।